नमस्कार, मी अश्विनी डिके। अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आज आपण कडबोळी कशी करायची ते बघणार आहोत। कडबोळ्याची भाजणी जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याचं प्रमाण देईनच। आता आपण त्या कडबोळ्याच्या साठी लागणार साहित्य पाहूया आणि मग कृती करूया। ही कडबोळ्याची भाजणी आहे एक वाटी, ती मी याच्यात काढते आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी चिमूटभर हळद, तिखट आपल्या आवडीनुसार। मी साधारण मिसळण्याच्या डब्यातला 1.5 चमचा तिखट घालतीये, 1/2 चमचा जिऱ्याची पूड, 1/2 चमचा धने पूड, तीळ घालतीये भरपूर, आणि ही मेथी पूड आहे ती अगदी 1 चिमूट घालते आहे। पण ती घातली की त्याचा खमंग वास चांगला लागतो। तर आता हे सगळं मिक्स करून 2 चमचे गरम तेल आहे हे गरम करून घेतलेलं, ते मी याच्यावर घालणार आहे। आणि कोंबट पाणी करून घेतलेलं आहे, त्या कोंबट पाण्याने मी हे कळम ही भाजणी भिजवून घेणार आहे। आणि मग थोड्या वेळ ठेवून जरास गार झालं की मग कडबोळी तयार करणार आणि मग आपण ती तेलामध्ये तळायची। आता मी हे भिजवून घेते। घट्ट भिजवायचंय, सैल भिजवायचं नाही, नाहीतर तो आकार येणार नाही कडबोळ्याचा, पसरतील ती कडबोळी। हे बघा, तुम्ही बघू शकता किती घट्ट भिजवलंय। ते कढई मी तूप तेलाची त्याला पुसून घेते, म्हणजे वाया जाणार नाही। आणि आता एक 10-15 मिनिटं आपण त्याला मुरवत ठेवूया आणि मग कडबळी करून तळून घेऊ। आपला गोळा छान मुरलेला आहे। आता त्याचे छोटे छोटेसे असं पार्ट काढून घ्यायचं, हाताला हवं असलं तर थोडंसं तेल लावून घ्यायचं तळताना। आणि ती एवढीशी गोळी आहे, त्याचं असं लांब हातावरती करून घ्यायचं। आपल्याला हा असा आकार द्यायचा आहे, त्यामुळे तशी ती लांबट असा लांबट आकार देऊन घ्यायचा। आणि मग दोन्हीकडची टोक जुळून ते दाबून घ्यायची। इथे आणलं की इथे दाबायचं, म्हणजे हा कडबोळ्याचा आकार झाला। असं आपण हातावर करू शकतो, ताटली किंवा पोळपाटावर सुद्धा तुम्ही करू शकता। ताटलीला मी तर थोडस इथे तेल लावते। छोटीशी गोळी घेतलेली आहे आणि ती आपण याच्यावरती अशी फिरवून घेऊ शकतो। जे तुम्हाला सोयीचं जाईल तसं करायचं, हातावर करणं सोपं वाटलं हातावर करायचं, नाहीतर पोळपाट, नाहीतर असं पालथी घ्यायची, ताटली एखादी पालथ्या बाजूनी मागच्या बाजूनी त्याच्यावर करायचं। असं दाबलं की कडबोळ तयार। अशी सगळी आपण करून घ्यायची आणि नंतर तळायचंय। काही लोक असा आकार न देता कडबोळ्याला गोल आकार, चक्रीसारखा आकार देतात, तो कसा देतात तेही तुम्हाला दाखवते। आपल्या आवडीनुसार आकार द्यायचा, त्यालाही असंच लांब करून घ्यायचं। ह्याच्यावर हे बघा किती छान पसरतंय पीठ आपलं, अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आणि मग ते असं चकरीसारखं गुंडाळून गुंडाळून असा आकार दिलेला असतो। आणि इथे वरती थोडस एकामेकावर घेऊन ते चिकटवायचं, म्हणजे उलगडलंच नाही तळताना। अशा आकाराची काही जण कडबोळी करतात। आपल्याला आवडत असेल त्या आकारात आपण करू शकतो। आता मी सगळी या पिठाची अशा पद्धतीने कडबोळी करून घेणार आहे आणि कढईत तेल तापायला ठेवलंय। तेल तापलं की आपण तळायला घेऊया। हे बघा ताटावर जास्त छान पटपट पटपट वाढतंय ते। आपण बरोबर कुठे जाड राहिले ते बघत बघत
त्याला आकार द्यायचा. पण ते फार पातळ झालं तरी सुद्धा उचलायला आपल्याला ते असं खुटखुटीत उचलता आलं पाहिजे, तितपत ते जाड ठेवायचं. आता आपले सगळं संपूर्ण संपतंय करून कडबोळी, तेलही तापलेलं आहे, लगेच आपण तळायला घेऊया. आता तेल तापलेलं आहे कढईमध्ये छान. पहिल्यांदा घालताना मी गॅस मोठाच ठेवलेला आहे, एक 5-6 घालते कडबोळी आणि मग मध्यम गॅस ठेवून आपण ते तळून घेऊया. मस्त रंग आलाय, सुंदर होत आहेत कडबोळी. मस्त रंग आलाय बघा, छान तळून झालेत आणि आकारही तसाच्या तसा राहिलाय, उघडलं गेलं नाहीये कडबळ. जर का ते पीठ सैल झालं तर मात्र तो आकार नीट असायचा असा राहत नाही, त्यामुळे घट्टच भिजवायचं, घाजणी भिजवायची ती. लक्षात ठेवा की तळताना पहिल्यांदा हे जेव्हा घालतोय आपण कडबोळी त्यात सोडतोय तेव्हा गॅस मोठा आहे, आणि नंतर जेव्हा सगळे घालून होतील तेव्हा मग तो गॅस मध्यम आचेवरती आपल्याला ठेवायचा आहे, आणि मग मध्यम आचेवर आपल्याला ते तळून घ्यायचंय. मोठा गॅस ठेवून तळलं तर आतमध्ये ते कच्चं राहतं. आता हे बघा घातल्या घातल्या किती फेस येतोय, बुडबुडे येऊन ते सगळी कडबोळी तळात आहेत खाली. जसं जसं ते तळून होतं तसा हा वरचा बुडबुडे आणि फेस कमी होतो आणि कडबोळी वर तरंगताना आपल्याला दिसायला लागतात, याचा अर्थ कडबोळी तळून झालीत. आपली कडबोळी आता सगळी करून तयार झाली आहे. आपण दोन आकारात केलेत कडबोळी, चक्रीच्या आकारात आहे आणि नेहमीचा कडबोळ्याचा लांबट गोलाकार. आपल्याला हव्या त्या आकारात आपण करू शकतो आवडीनुसार. कडबोळी खाताना त्याच्याबरोबर दही किंवा लोणी घेतलं तर खायला अजूनच सुंदर लागतात. माझा हा कडबोळ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण आठवणीने दाबा, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील. पुन्हा आपण लवकर नवीनच एखाद्या छानशा रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.